पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था, कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य, प्राधान्याने सोने तारण कर्ज, ठेवीवरती आकर्षक व्याजदर, ठेवी 100 कोटीच्या पुढे, कर्ज 75 कोटींच्या पुढे, सातत्याने ऑडिट वर्ग अ, 15 आदर्श पतसंस्था पुरस्कार प्राप्त संस्था, लाईट बिल मोबाईल बिल भरण्याची सुविधा, NEFT RTGS IMPS सुविधा, इन्शुरन्स हप्ते व टॅक्स भरण्याची सोय, राष्ट्रीयकृत बँकेचे पैसे काढणे व भरण्याची सोय, पॅन कार्ड पासपोर्ट काढण्याची सोय, महिलांसाठी विविध कर्ज योजना, ज्येष्ठ नागरिकांना 0.5% जादा व्याजदर, शाखा विटा सांगली खानापूर तासगाव आटपाडी मायनी जत कवटे महांकाळ मिरज, तर मग वाट काय बघताय, आजच संपर्क करा शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा। आता बातमी आहे राजकीय क्षेत्रातून। माणूस गेला की वैर संपत असं म्हटलं जातं, परंतु तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघाचे राजकीय चित्र जरा वेगळंच दिसू लागले। राजकारणात कोण कोणाचा शत्रूही नसतो आणि मित्रही नसतो हे समोर देखील आले। असं काय नेमकं घडलं इथं पाहूयात या रिपोर्टमधून। सध्या विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे सर्वत्रच राजकीय वातावरण तापू लागलं आहे। केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असंच समीकरण ठेवण्यासाठी अनेक जण धावू लागले। नुकताच भाजपचे सांगली जिल्ह्याचे खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताई पाटील यांनी तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघातून विधानसभा इच्छुकांमध्ये मुलाखत देऊन राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत। एकीकडे इथूनच अजितराव घोरपडे यांनी देखील उमेदवारी मागितली आहे। मुख्यमंत्र्यांकडून या उमेदवारीचे आश्वासन मिळाल्यानंतरच घोरपडे लोकसभा निवडणुकीपासून भाजपमध्ये सक्रिय झाल्याचे चित्र होते। त्यातच आता त्यांच्यासमोर खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतिताईंचे आव्हान उभा राहिले आहे। पाटील यांनी ही मुलाखत देत उमेदवारीची मागणी केल्याने पुन्हा एकदा भाजपमध्ये पाटील घोरपडे गटाचा संघर्ष पाहावयास मिळणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून RR पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाणार असल्याने त्यांच्या विरुद्ध ज्योतिताई पाटील लढणार का हे आता पाहावं लागणार आहे। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।